स्टार प्रवाहावरील तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेत मल्हार मरणाच्या दारातून वाचून घरी परत येतो. बरं होण्यासाठी त्याचे त्याच्या परीने प्रयत्न सुरू असतात. त्याला या संकटातून स्वराज कसं वाचवणार त्याबद्दल जाणून घेऊया. तुझेच मी गीत गात आहे मध्ये एका मागोमाग एक नवीन नवीन ट्विस्ट येतातच आहेत. मल्हार आणि स्वराज मधलं प्रेम, त्याचबरोबर पिहू आणि मोनिका बरोबरच्या त्यांच्या ज्या काही बारीक बारीक खटाटोपी चालू असतात, या सगळ्यामध्ये मेजर ड्रामा जो मधल्या काळात झाला आहे तो म्हणजे मल्हारचा ॲक्सिडेंट आणि त्या ठिकाणी त्याच्याच बरोबरीनं स्वराजनं सुद्धा आजारी पडणं. आता त्याच्यानंतर मल्हार जेव्हा घरी येतो आहे तेव्हा काही मेजर गोष्टी रिव्हील होत आहेत की काय असा एक अंदाज आहे. जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अजून मल्हारला फक्त एवढं माहिती नाही आहे आणि बऱ्याच जणांना की स्वराज मुळात मुलगा नसून मुलगी आहे आणि ती मल्हारचीच मुलगी आहे. पण स्वराज आणि मल्हार हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर त्याच्या या आजारपणातून बऱ्या होण्याच्या काळामध्ये कदाचित या काही गोष्टी रिव्हील होणार आहेत की नाही, मल्हारला यानिमित्तानं काही नवीन गोष्टी कळत आहेत की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराजनं या काळामध्ये कधीही न गाण्याची घेतलेली शपथ ही का घेतली आहे हे मल्हारला समजेल की नाही, की याच्या मागचा जो मोनिकाचा डाव आहे तो त्याला लक्षात यायला वेळ लागेल, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आठवड्यातल्या टेलिकास्टमध्ये कळणार आहेत. मल्हारला स्वराजच त्याची मुलगी स्वरा असल्याचं समजणार का हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. एक खूप छान ट्रॅक यानिमित्तानं प्रेक्षकांना बघायला मिळेल, तो म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की मल्हारचीच मुलगी स्वरा आहे आणि अर्थात त्यांच्यामध्ये ते नातं वेळोवेळी लक्षात येत आहे. म्हणजे मग ते स्वराजच्या गाण्यामधून असेल किंवा त्यांचं एक नकळत ज्याला कुठलं नाव नाही देता येणार असं कनेक्शन असेल एकमेकांबद्दलचं, आणि आता ज्याला आपण म्हणतो की जिसका खून का रिश्ता है, रक्ताचं नातं खरंच असलेली या ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांचा कसा एकमेकांमुळे जीव वाचवला जातो. म्हणजे स्वराज नसता तर मल्हारचा जीव इतका वाचवला गेला असता की नाही शंकाच आहे, आणि त्याही अवस्थेत मल्हार आपल्या खरं तर मुलीसाठी म्हणजेच लाडक्या स्वराजसाठी स्वतः त्या अवस्थेतही रक्त देऊन त्याचा जीव वाचवतो. अशा फार इंटरेस्टिंग घडामोडी घडत आहेत. सो मला पर्सनली ऑडियन्स म्हणून बघतानासुद्धा इतकं छान वाटतं की हे किती छान सगळं गुंफलं आहे की ॲक्च्युअल ती खरी मुलगी आहे आणि तिचा बाप तिला नाही वाचवणार तर कोण वाचवणार. सो ती जबाबदारी अखेर मल्हारवर येते किंबहुना तो ती घेतो स्वतःवर. सो असा हिरो बाप आणि त्याची तेवढीच डॅशिंग मुलगी और मुलगा हे बघायला मला प्रेक्षक म्हणूनसुद्धा खूप मजा येते आणि मला खात्री की तुम्हालासुद्धा खूपच येत असेल. त्यामुळे आमचे लेटेस्ट अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील तर आजश्री मराठीच्या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळतील. त्यामुळे पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा राजश्री मराठी. स्वराज मल्हारला बरं होण्यासाठी कशी मदत करणार, स्वराजचं सत्य मल्हारला समजणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा तुझेच मी गीत गात आहे सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.